चेलाराम डायबिटीस इन्स्टिट्यूट तर्फे 8व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद 2024 पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे। मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना जाणून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। या परिषदेकरता प्रमुख पाहुणे म्हणून आयसर पुणेचे संचालक प्राध्यापक सुनील भागवत आणि सन्माननीय अतिथी म्हणून AFMC पुणेचे कमांडंट डॉक्टर नरेंद्र कोतवाल हे उपस्थित राहणार आहेत। BJ वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय पुणेचे एमेरिट्स प्राध्यापक डॉक्टर गुरुराज मुतालिक हे देखील उद्घाटन समारंभाला उपस्थित असणार आहेत। या परिषदेत मधुमेहाच्या गुंतागुंतीचे व्यवस्थापन, किफायतशीर दरात मधुमेह उपचार, नवीन प्रगती आणि मधुमेह व्यवस्थापनातील तंत्रज्ञानाची भूमिका या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे। मधुमेहाचा एक महत्त्वाचा जोखीम घटक म्हणजे स्थूलपणा, ज्याच्यावरील उपचारांबद्दल या परिषदेमध्ये सविस्तर चर्चा केली जाईल। 8व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद 2024 आश्रयदाता आणि चेलाराम डायबिटीस इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष लाल चेलाराम म्हणतात की चेलाराम डायबिटीस इन्स्टिट्यूट ही संस्था मधुमेहाचे उपचार, संशोधन, शिक्षण आणि जागरूकता अशा उपक्रमांद्वारे मधुमेहाचा सामना करण्यात अग्रगण्य राहिली आहे। चेलाराम डायबिटीस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर उन्नीकृष्णन AG म्हणाले की 8व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद 2024 प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ हे मधुमेह उपचार पद्धतींबाबत मार्गदर्शन करतील। ही परिषद एक शैक्षणिक व्यासपीठ असून याच्या माध्यमातून अनेक मधुमेही रुग्णांचे जीव वाचवण्यात मदत होईल। चेलाराम डायबिटीज इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल पंडित म्हणाले की चेलाराम डायबिटीज इन्स्टिट्यूटमध्ये एकाच छताखाली अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध असून मधुमेह आणि यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करण्यासाठी संस्था अग्रस्थानी राहिली आहे। 8व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद 2024 उद्दिष्ट देशातील आरोग्यसेवेत कार्यरत असणाऱ्यांना मधुमेह आणि त्याच्या गुंतागुंतीबद्दल सर्वसमावेशक ज्ञान प्रदान करणे असणार आहे। The 8th International Diabetes Summit conducted by the Chelaram Diabetes Institute will bring together experts from across the world, international faculty working on the latest and best in diabetes treatment with speakers from India. This will be conducted between 15, 16, 17th of March in Pune, and Indian doctors and Indian experts will debate with Western specialists in diabetes, and we will come out with best quality discussions on how best to manage diabetes in India. Sessions will cover diet, physical activity, preventing and treating diabetic complications, improving obesity, managing pregnancy-induced diabetes, and so many other newer aspects of diabetes. I hope that by making people aware of the importance of treating diabetes, will make sure that we will be able to control diabetes in people with diabetes so that they can live a life of health and wellness. जसं आपल्या उन्नीकृष्णन सरांनी आपल्याला सांगितलं की आपला 8th इंटरनॅशनल डायबिटीस समिट, याच्यात जर तुम्ही एजेंडा बघाल तर फोकस हेल्थ, वेलनेस, न्यूट्रिशन याच्यावर खूप राहणार आहे। कसं एक्झॅक्टली बॉडी कंपोजिशन मोजायचं किंवा कसं कुठल्या पेशंटला काय रिक्वायर्ड आहे किंवा कुठल्या व्यक्तीला काय रिक्वायरमेंट आहे त्याच्याप्रमाणे कसं न्यूट्रिशन ॲडजस्ट करायचं किंवा कसं त्याला ट्रीट करायचं फॉर पेशंट बेनिफिट ॲज वेल ॲज नॉर्मल पर्सन, कसं त्यांना आपण ट्रीट करू शकतो किंवा गोष्टी कॉम्प्लिकेशन्स कसे प्रिव्हेंट करू शकतो याच्यावर आपला भर बऱ्यापैकी राहणार आहे। एक दुसरी गोष्ट, आपले जे सगळ्यात महत्त्वाचं सेशन म्हणजे गरोदरपणातले जे डायबिटीस किंवा त्याला आपण सिनियर गायनेकोलॉजिस्ट आणि आमची टीम मिळून एक वर्कशॉप घेणार आहे की सगळ्या फिजिशियन्स किंवा सगळ्या जे गायनेकोलॉजिस्ट इफेक्टिवली ह्या गोष्टीला कसं ट्रीट करता येईल, आपल्याला कसं कसं त्याच्यातली पेशंट केअर किंवा कशी कशी त्याच्यातल्या बाळांना आपल्याला कमीत कमी त्रास किंवा पेशंट केअर इम्प्रूव्ह करता येईल याच्यावर आपला फोकस राहणार आहे।